ते काँग्रेसच्या दिशेने चाललेले आहेत ही वस्तुस्थिती आहे. थोड्या दिवसांनी त्यांना आपला जो भगवा ध्वज आहे तो सुद्धा हातात घेण्याचा अधिकार राहणार नाही, कारण ते काय करतायत हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. ते माझ्या तोंडून वदवू नका. ते जे काय कोणाचा पाठिंबा त्यांनी घेतलेला आहे या निवडणुकीमध्ये, आणि तो पाठिंबा अशा लोकांचा घेतला आहे की ज्यांच्या विरुद्ध बाळासाहेब स्वतः लढलेले आहेत, आणि बाळासाहेबांनी त्या ठिकाणी शिस्त आणलेली आहे, आणि त्याच लोकांना पुन्हा एकदा मोठं करायचं असेल तर मग येणारी पिढी माफ करणार नाही, एवढंच मला सांगायचं. शरद पवार देखील काँग्रेसमध्ये भविष्यात विलीन होऊ शकतात? बघा, त्यांनी कुठल्या पक्षात विलीन व्हावं हा त्यांचा पक्ष आहे. मुळातच ते काँग्रेसचे नेते होते. आम्ही सर्व आम्हाला अनेक लोक म्हणतात की तुम्ही पक्ष बदलले. पक्ष कुठे बदललेला आहे? काँग्रेसचे दोन भाग झाले, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी झाली आणि काँग्रेस झाली. त्याला मी स्वतः राष्ट्रवादीकडे राहणं प्रिफर केलं, कारण पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातले बहुसंख्य लोक काम करत होते. आणि तसेच शिवसेनेचे दोन भाग झाले. दोन भाग झाल्यानंतर कुठल्या नेतृत्वाबरोबर राहावं? एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो आपल्या कर्तृत्वाने मोठा झाला, ज्याने बाळासाहेबांची मूल्य जपली, त्या कार्यकर्त्यावर राहावं की पदावर जाण्यासाठी एखाद्या असं घडलं असं सांगणाऱ्या नेत्याबरोबर राहावं? नेत्याबरोबर आदर असू शकतो.